माथेरान हिल स्पोर्ट्स क्लब आणि रायगड फुटबॉल असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच माथेरान गिरिस्तान नगर परिषद यांच्या विशेष सहकार्याने आम्ही माथेरानमध्ये माथेरान हिल कप 2023 या फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलं आहे. 2019 अशा पद्धतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेसाठी मुंबईवरून 12 वर्षाखालील 15 वर्षाखालील तसेच 18 वर्षाखालील मुलं इथे आलेली आहेत फुटबॉल खेळण्यासाठी. त्यांचे कोचेस आहेत, त्यांचे पॅरेंट्स वगैरे आहेत. आणि काल 1 मेपासून ते इथे पुढील 8 दिवस माथेरानमध्ये वास्तव्य करणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्याची उद्या फायनल आहे. पहिल्या जो बॅच आहे त्याच्या फायनल आहे उद्या. तर त्याच्यासाठी मुंबई फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष तसेच आमचे युवा सेना प्रमुख आमचे नेतृत्व माननीय आदित्यसाहेब ठाकरे माथेरानमध्ये उद्या ही फायनल मॅच बघायला फुटबॉलची तसेच त्या मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी उपस्थित राहणार आहे. मी हुतात्मा भाई क्रीडा संकुल येथे संध्याकाळी 4:30 दरम्यान. आणि जेणेकरून आमचा हाच उद्देश राहिला आहे की माथेरानमध्ये खेळ खेळातून पर्यटन आणि पर्यटनातून माथेरानला रोजगार कसा देता येईल ही संकल्पना माननीय आदित्यसाहेब यांनी आमच्याकडे आम्ही मांडली होती. आणि त्याचाच एक भाग म्हणून ही स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त स्पर्धक पूर्ण महाराष्ट्रातून देशभरातून ते सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. त्याच्यासाठी रुवेश डिसुजा असतील, नानू राऊळ असतील, श्रेयस असतील, नंतर साहिल बागडे हे त्यासाठी खूप मेहनत घेत आहेत. आणि येणारा कालावधी माथेरानमध्ये जास्तीत जास्त टुर्नामेंट्स वगैरे होतील अशी अपेक्षा आहे.